हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाल किटे ब्लॉग्स. सो आज मी बऱ्याच दिवसानंतर व्लॉग बनवत आहे आणि मी म्हणलं चला सुरुवात आजपासूनच करूया छोटे मोठे ब्लॉग घेण्याची. काय हाय कर, हाय कला, हाय हाय. कोण आहे ते? कोण आहे? आणि इकडे ना, हा तुम्हाला म्हणजे याच्या साईज नुसार याचे कपडे हे मोठे झालेले आहे, तुम्ही बघू शकता. सो मी त्याचा रिझल्ट सांगते का बरं ते मोठे कपडे घातले. तुला हाय करायचं कर, करा हाय हाय हाय. हा अद्विक ये ना, त्याला मजा वाटते. सो थांबा, कॅमेरा व्यवस्थित पकडते मी. आणि त्याचं कारण असं आहे की तो खेळता खेळता, शायद 21 तारीख होती त्या दिवशी, 21 तारखेला तो बेडचं खाली पडलं आणि पडल्यानंतर आम्हाला पण काही जाणवलं नाही. थांबा एक मिनिट. हा अद्वी, सो आम्हाला पण काही जाणवले नाही आणि तो सतत खेळत राहायचा म्हणून त्याला पण काही त्रास जाणवला नाही. मग त्याच्यानंतर 25 तारखेला सकाळी उठल्यानंतर तो रडायला लागला आणि ही जी शोल्डरची हड्डी आहे ती क्रॅक सांगितली आहे. आणि मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक्सरे वगैरे काढला, एक्सरे मध्ये दिसलं आम्हाला. हा घे बोल, असं बोल ना. एक्सरे मध्ये दिसलं की हड्डी क्रॅक आहे, तर त्याची ट्रीटमेंट वगैरे चालू आहे आमची. आणि आता पहा अद्विकचं कोणता काम चाललंय बघा. काय करतो तू? काय करतो तो बघा, लॅपटॉप, लॅपटॉपवर काय करतो तू? मी मयंकसाठी लॅपटॉपचा, म्हणजे मला मोबाईलचं काम आहे आता म्हणून मोबाईल मयंकसाठी ते लॅपटॉप ऑन करून दिले आणि तिथं हा इथं येऊन बसलाय लॅपटॉप पुढं. तू काय करतो लॅपटॉपवर? हा हाय कर बरं, एकदा हाय कर ना. हाय छान करतो बाकी, हाय कर ना भाऊ. अद्विक कोण येतो इथं? ते वॉलपेपर वर त्याची, म्हणजे माझ्यासोबत आहे ना त्याची डीपी, म्हणून तो त्याला बघ कसं बघतो. असं असते, त्याच्या थोड्या वेळातच रडणं, थोड्या वेळातच खेळणं. आता काय त्याची झोपाची टाइम झालेली आहे, आता त्याला झोपवते शांत झोकेमध्ये आणि मग नंतर मी बोलते तुमच्यासोबत. सहज मी हा घेणार नव्हती क्लिप, पण सहज इथं बसला आहे तो छान मस्त म्हणून मी थोडासा म्हणलं व्हिडिओ काढावा. आता जस्ट अद्विक झोपलेला आहे आणि त्याला मेडिसिन वगैरे पाजून त्याला झोपी घातली. आणि त्याच्या मेडिसिन पण बघा ना, किती 5 मेडिसिन आहेत त्याच्या, काय टॉनिक. आणि तो टॉनिक पण प्यायला कधीच असं नाही म्हणतच नाही, म्हणजे किती लहानपणापासून त्याला तेवढं टॉनिक वगैरे पडले नाही, गरजेचंच पडले नाही, पण आता त्याला हात तसे झाल्यामुळं त्याला खावं लागते पण असं. आणि मला गावाला जायचं आहे, शुक्रवारी जायचं आहे. भरपूर कामं पडलेले आहेत, काय करावं आता, दिवस तर जवळ आलेले आहेत आणि असं वाटते काय करावं काय नाही. पण आता काय झोपलेला आहे अद्विक, तर बॅग वगैरे थोडी थोडी पॅकिंग वगैरे करणं चालू करते. आणि बरेच काम अजून पेंडिंग आहेत माझे आणि घरातले तर कामं आवरूनच जाते मी गावाला, कारण मग तिकडून आल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतो एवढे कामं आवरतपर्यंत. आणि माझी जायची तारीख तर फिक्स असते आणि तिकडून यायची तारीख फिक्स नसते. मी कधी पण मन असते माझं, मन जेव्हा पण वाटलं की इकडे यावं तर येणार. आणि माझे याच्या अगोदरचे व्हिडिओ मिनिमम, मला चॅनल ओपन करून तर 1 वर्ष झालेलं आहे आणि मी तर एवढ्या लॉसमध्ये गेलेले आहे. जेवढं पण माझा वॉच टाईम होता ते आता हळूहळू डिलीट व्हायला लागलं आहे, कारण 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे चॅनलला म्हणून. आणि माझा कॉन्फिडन्स इतका वाढलेला आहे, आता मी कॅमेरा समोर फेस करू शकते. आणि याच्या अगोदर ना भीती खूप वाटायची, हे सगळंच यूट्यूबरला वाटत असेल, कारण हा व्हिडिओ सगळ्यात पब्लिक होतो आणि सांगता येत नाही ना किती लोक बघतील किती लोक नाही. तर अगोदर मला ना खूप भीती वाटायची,
काय बोलावं काय नाही. आणि माझे मिस्टर आहेत ना, ते बोलायचे की तू हा हे हे वाक्य बोल. मी तसेच बोलायचे. माझे अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघा. आणि आता त्या व्हिडिओला बघते ना, खरंच खूप हसा येते की काय म्हणजे सा पहिल्या अगोदर किती भीती असायची आणि आता काय नाही वाटत. फक्त आता एवढंच होते, मेन गोष्ट वेळ भेटत नाही. आणि वेळ भेटली नंतर मुलांचं जास्त आवाज असते, त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायला पण पॉसिबल वाटत नाही. असा व्हिडिओ एकदम शांततेत बसून बनवा वाटते. तर तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या अगोदरच्या व्हिडिओला. तर चला, मी ब्लॉग मी तर इथंच एंड करते आणि माझे राहिलेले कामं ते करून घेते अधिक झोपेपर्यंत. म्हणजे तो दोन मिनिमम 2 ते 2.5 तास झोपणार. उठलं की मग परत त्याच्याच मागे लागणार, कामं आवरतले म्हणजे कामं राहिले बाजूला आणि त्याच्यात जास्त असणार. तर चला, आय होप हा छोटासा व्हिडिओ होता माझा आणि मी इथून व्हिडिओ तर कंटिन्यू करणार आहे. तर आय होप की तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ माझा आवडला असेल. तर आवडला असेल तर भरभरून प्रेम द्या आणि तुमचा सपोर्ट असल्याशिवाय मी तर पुढंच जाऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला सपोर्ट करणे खूप गरजेचे आहे. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि याच्या नंतरचे जे व्हिडिओ असणार आहेत ते खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. कारण हात दुखला कॅमेरा बघून बघून. कारण गावाला जाणार, म्हणजे आमची ट्रॅव्हलिंगचा व्लॉग असणार. म्हणजे आता मिनिमम 2 ते 3 दिवसानंतर ट्रॅव्हलिंगचा व्लॉग असणार. मग गावाकडला शेती घर म्हणजे सगळे इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहेत. सो चॅनलवर सगळे कनेक्ट राहा आणि भरभरून प्रेम द्या. बस इतकंच. बाय बाय सगळ्यांना आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.